आज आपण आपल्या अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी मोबाईल दिलेला आहे, त्यांचे अनेक प्रश्न आपण सोडवले आहेत, काही प्रश्न अजून आहेत तेही आपण सोडवणार आहोत। ग्रॅच्युटीचा प्रश्न देखील आपण अंतिम टप्प्यात आणलाय, त्यांचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवणार आहोत। मला या निमित्ताने हे देखील लक्षात आणून द्यायचं आहे की 2.5 वर्ष मध्ये जे सरकार होतं त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना साधी बैठक देखील दिली नाही, पण आपलं सरकार आल्याबरोबर आपण पहिल्यांदा मानधन वाढवलं, मग मोबाईल देण्याचा निर्णय घेतला, आता ग्रॅच्युटीचा निर्णय घेतोय। मानधनाच्या संदर्भात अजून काही निर्णय भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। काल आशा सेविकांचं मानधन आपण वाढवलंय, पोलीस पाटलांचं मानधन देखील मी त्यांना सांगितलं होतं आम्ही निश्चित वाढवू, काल 15,000 रुपये त्यांचंही मानधन आपण या ठिकाणी केलेलं आहे। कारण सर्वसामान्य जे घटक आहेत त्यांचा विचार करणारं आपलं सरकार आहे। आज बघा, एका जिल्ह्यामध्ये बचत गटांकरता 235 कोटी रुपयाचा चेक हा आपण दिलाय, कारण आपण बचत गटांचं खेळतं भांडवल हे देखील आता दुप्पट केलेलं आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शक्तिवंदनाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय की जोपर्यंत महिला सक्षम होणार नाही, जोपर्यंत त्या अर्थचक्राचा भाग होणार नाही, जोपर्यंत महिलांच्या हातांना काम मिळणार नाही, तोपर्यंत विकसित भारताची संकल्पना आपल्याला मांडता येणार नाही। आणि म्हणून त्यांच्याच प्रेरणेनं मोठ्या प्रमाणात महिलांच्या हाताला काम देण्याकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण कार्य सुरू केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की आता हे 235 कोटी रुपये मिळाल्यानंतर आमच्या रत्नागिरीतलेही बचत गट जे आहेत हे अत्यंत वेगानं या ठिकाणी काम करतील आणि वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आपलं घरही सक्षम करतील आणि आपलं राज्यही सक्षम करतील, म्हणून त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। मी आपल्या रत्नागिरीच्या पोलीस विभागाचं, आमचे आयजी असतील, एसपी असतील यांचंही अभिनंदन करतो, आमच्या मीरा भाईंदरच्या आयुक्तांचंही अभिनंदन करतो, जिल्हाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेषतः पालकमंत्री असतील, रवीजी असतील, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि एक अजून महत्वाचा निर्णय काल आपण घेतला, एनआरएचएमचे कर्मचारी इतके वर्ष जे काम करत होते त्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे, त्यामुळे 1,000 एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी फायदा मिळणार आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो।